दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असताना मी सध्या पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये आहे आणि जर तुम्ही बघितलं तर प्रवाशांची एकच गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातील स्वारगेट आगारातून जवळपास दिवसाला 1800 बसेसची ये जा असते, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जाणाऱ्या बसेस आहेत त्या मोठ्या संख्येने आहेत. आपण जर बघितलं तर सांगली, कोल्हापूर, कराड यासारख्या शहरांमध्ये जे मोठे शहर आहेत या ठिकाणी पुण्यातनं जाणारी गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर असते. अनेक चाकरमनी जे आहेत ते याच स्वारगेट डेपोमधनं प्रवास करत असतात, त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सकाळची वेळ जरी असली आणि आज कुठलाही वीकेंड जरी नसला तरी गर्दी जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते. कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा इतर जॉब करणारे जे सगळे नागरिक आहेत ते आता दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्ताने जे आहेत ते आता घरी निघत आहेत. माझ्यासोबत काही प्रवासी आहेत. कुठे चाललं आहेस नक्की? किती वेळ झाला गाडी? एक तास. रिझर्वेशन काढलं होतं? नाही काढलं. किती तिकीट आहे? एकच आहे. माहीत नाही शक्यतो, लई दिवसात चाललो. तिकीट वाढलं असं? वाढलं असं बहुतेक. परवडतं दुकान आहे आमचं, परवडतं. आपण बघू शकतो की मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हंगामी भाववाढ जी असते तिकिटाची ती देखील एसटीनी यंदा केली असली तरी सुद्धा नागरिकांना या भाववाढीचा थेट फटका जो आहे तो अद्याप बसलेला दिसत नाही आहे, कारण विश्वासार्हता जी एसटीची आहे त्यानिमित्ताने मोठी गर्दी पुन्हा एकदा आपल्याला स्वारगेट एसटी स्टँडवरच दिसते. असं म्हणतात वाट पाहिन पण एसटीनीच जाईल, त्याचीच प्रचिती आणि त्याचाच अनुभव स्वारगेट एसटी स्थानकातून आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.